नमस्कार नमस्कार दोस्तों, तुफान आळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, डोंगर दऱ्यातून पाण्याचे लहान मोठे अनेक प्रवाह पाझरत येतात आणि मग पाहता पाहता त्या सगळ्यांची मिळून एक मोठी नदी होते। कुठलीही लोकचळवळ ही सुद्धा एखाद्या नदीप्रमाणेच असते, तुम्ही विचाराल का? तर समाजातले विविध घटक जेव्हा तिच्यात सामील होतात तेव्हाच तिला बळ मिळतं। सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या रूपानं महाराष्ट्रातही यंदा अशीच एक लोकचळवळ उभी राहते। समाजातला प्रत्येक घटक शेतीच्या या लोकचळवळीशी अगदी उत्स्फूर्तपणे स्वतःला जोडून घेत आहे। एकमेकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत। गोदावरी, कृष्णा, चंद्रभागा आणि नर्मदेसोबतच आणखीन एक नदी या निमित्तानं महाराष्ट्रात वाहती झाली आहे आणि ती नदी म्हणजे चांगुलपणाची नदी। चला तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण माणसांमध्ये पाझरत असलेल्या याच चांगुलपणाच्या नदीची सैर करूया, नवे त्यात डुंबूया। सुरुवात करूया विदर्भापासून। पेरणी, जेव्हा शेतकरी शेतात पेरणी करतो तेव्हा तो फक्त बी पेरत नसतो तर स्वतःचं भविष्य पेरत असतो। यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस खूप उशिरा झाला आणि शेतकऱ्याची सारी गणितं बिघडू लागली। मोताळ्यातल्या सिंदखेड गावातल्या सुधाकर भाऊंच्या शेतीचं गणितही असंच बिघडलं होतं। सुधाकर पवार हे गेल्या 4 वर्षापासून ज्ञानेश्वर दिंडी माऊली सोहळ्यात जात असतात, यावर्षी सुद्धा गेले। वारीत तर गेलीच आहे, परंतु इकडे असं झालं 4-5 दिवसानं निसर्गाचं वातावरण बदललं, ढगाळ वातावरण झालं असं वाटत होतं की बा पाणीच पडतो। निसर्गाचा रंग पालटला आणि सुधाकर भाऊंचा जीव टांगणीला लागला। माझा जीव एकदम घाबरून गेला। पेरणी राहिली, आपण वारीत आहे, काय होईल, मग टेन्शन आलं। मला त्यांचा फोन आला, म्हणे भाऊ एक काम करा, मेहरबानी करून मी इकडे दिंडीत आलो आहे, घरी आई एकटी आहे, तर तुम्ही बियाणं आपण एकत्र घेतलेलंच आहे, 2 पाकिट बियाणं घ्या आणि माझी पेरणी करून द्या। मग काय, गटाची तात्काळ मीटिंग बोलवण्यात आली आणि विचारविनिमय सुरू झाला। पेरणी म्हणजे मोठी जबाबदारी असते, एक वेळेस पेरल्यानंतर ते 1 वर्षाचं उत्पन्न त्यातून घेत असतो। आपण चर्चा केली की आपल्या सुधाकर भाऊची पेरणी करायची आहे, सर्व एकत्र येऊन हो म्हटले। पेरणी झालीच पाहिजे हे पक्क ठरलं आणि ही पेरणी साधी सुधी नाही तर वाजत गाजत करायची असंही ठरलं। मग आता आम्हाला गाव जागृत करायचं होतं किंवा एकीचं बळ काय असते, तर आम्ही एक डफडीवाला सांगितला आणि वाजत गाजत पेरणी केली आणि बाकी शेतकऱ्यांचं त्याकडे लक्ष गेलं। वाजत गाजत मजा करत पेरणी पार पडली आणि मग ही गोड बातमी सुधाकर भाऊंपर्यंत पोहोचली। मला व्हिडिओ पाठवला तेव्हा मला आश्चर्यजनक वाटलं की बापरे पांडुरंग आहे, पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच नाही। मग इकडे मग मी निवांत झालो। ते खूप आनंदित झाले, आनंदात नाचू लागले दिंडीत, त्यांनी व्हिडिओ पण टाकले आम्हाला, आम्हाला सुद्धा आनंद झाला। सहकार्य आणि चांगुलपणाच्या भावनेने आज सिंदखेडचा जननी शेतकरी गट घट्ट जोडला गेलाय। की एकी आणि गट महत्वाचा आहे, गट शेती महत्वाची आहे, कारण गट शेतीशिवाय माणूस पुढे जात नाही। या गटाचा सलोखा सदैव असाच कायम राहू दे हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला घेऊन जातो पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तिथं चांगुलपणाच्या नदीच्या विशाल पात्रात आपण काय ना सगळ्यांनी मिळून पवायचे। आता रिटायर्ड फौजी जगदीश कदम, फौजी जीवनातील कठीण आव्हानांचा हिमतीने सामना करत पराक्रम गाजवणारे एक झुंजार व्यक्तिमत्व। 19 वर्ष देशाची सेवा करून फौजी आपल्या गावी परतले आणि सुरू झाला शेतीतला संघर्ष। शेतकऱ्याचं शोषण चाललंय, ह्याचं कुठंतरी काहीतरी कुठलाच मेळ ह्याला लागत नाही। त्याचं जे बॅलन्स शीट काढलं तर बॅलन्स शीटमध्ये राहत काहीच नाही। हा संघर्ष सुरू असतानाच फार्मर कप आला आणि ही संधी फौजी साहेबांनी बरोबर हेरली। 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये मला हे कळलं की शेतकऱ्याचे कुणीतरी वाले आहेत ते हेच आहेत। मग काय, फौजी निघाले मोहिमेवर आणि आपली फौज बांधायला त्यांनी सुरुवात केली। यासाठी गावातल्या सळसळत्या रक्तांच्या तरुणांपर्यंत ते पोहोचले, पण गावातली तरुणाई वेगळ्याच गोष्टींमध्ये मग्न होती। ते काय तसलं मोबाईलवर खेळायचं बसायचं, नुसतं इराणी माळती गेम खेळ, कुठं काय खेळ असलंच करायचं। मी कधी व्हिडिओ बघत बसायचो, कधी काय कधी पिक्चर, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नव्हतो, दिवसभर आपले गेमच।
या युवकांपर्यंत फौजी जाऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांना चेतवायला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने त्याचा ब्रेन वॉश करत त्याला रूटवर आणला. जी आजची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे त्यातनं नको ते घेत होते, मी पाहिजे ते घ्यायला शिकवलं. चार जण केले, नंतर चार जणांचे अजून चार जण मित्र गोळा केले, म्हणजे सगळे मित्रच यंगस्टर 25 ते 30. आपण शेती करायची म्हणजे काय असेल ते काम आपणच करायचं शेतातलं सगळं. फौजी साहेबांच्या नेतृत्वाखाली गावात ही रॉयल शेतकरी गट नावाची यंग ब्रिगेड तयार झाली आणि हळूहळू बदल होऊ लागला. हे युवक हे दिशाहीन युवक होते, यांना कोणतं ध्येय नव्हतं. गट तयार केल्यानंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. सगळेजण शेतीशाळा बघतात, आता जे पबजी बंद केलंय सगळे तेच मोबाईलमध्ये बघतात. आता पबजी बंद, हे बंद, सगळं बंद आहे त्यांचं. सुरुवातीला थोडं वेळासारखं वाटलं, पण जेव्हा प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलं गटशेतीचं महत्व त्यांना कळलं, इर्जिक पद्धत कळली. ते गटामुळं ते सुधारलं, ते काम करतो व्यवस्थित करतो. आणि इतक्या दिवस दडपाणी यायचं, ते आपलं दडपाणी येत. अशातच गावात माझा गट माझं कुटुंब हे प्रशिक्षण झालं आणि एक गोष्ट फौजी साहेबांच्या लक्षात आली. कुठलंही सामूहिक काम करायचं झालं तर आमच्याकडं इकॉनॉमिकल दुबळेपणा होता. मग हे ह्यांनी त्याला म्हणायचं, त्यांनी त्याला म्हणायचं. आणि ह्यांची हे जे आहेत पोरं हे उत्पादक आहेत, पण ह्यांच्या हातात अकाउंट नाही आहे. यासाठी मग फौजी यांनी एक महत्वाचं पाऊल उचललं. आपली एक महिन्याच्या पेन्शनची रक्कम म्हणजे तब्बल 41,000 रुपये त्यांनी गटाच्या सामूहिक खर्चासाठी दिले. त्यामाग हा मूळ उद्देश होता की जर हे ट्रॅकने राहिले तर हे आज सुशिक्षित बेकार आहेत, पण एक दिवस असा येईल हे रोजगार मागायला नाही, रोजगार द्यायला तयार होतील. फौजी साहेबांच्या या देणगीमुळे गटाचा उत्साह आणखीनच वाढलाय. सगळ्यांच्या म्हणजे चेहऱ्यावर त्या दिवशी हसूच आलं की बाबा आता आपल्याला खर्च करायला 100% पैसे आहेत, मग आपण 100 ना 110% आपण कष्ट करणार आहे. फौजींच्या नेतृत्वाखाली सौंधे गावातील ही यंग ब्रिगेड महाराष्ट्र जिंकायला आता सज्ज झाली आहे. गटाचं स्वप्न एकच की 2023 फार्मर कप सौंधे गावातच येणार. दोस्तो, आता जाऊया उत्तरेकडे आणि भेटूया एका अशा मातेला जिनं एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 शेतकरी गटांना जन्म दिला. चला. मागच्या वर्षी फार्मर कप प्रशिक्षण केंद्रावर सिन्नर तालुक्यातल्या मने गावच्या 3-4 नाही तर तब्बल 30 महिला येऊन धडकल्या होत्या. या महिला मग पेटून उठल्या आणि त्यांनी गट बांधणीला सुरुवात केली. आपल्याला करायचंय, नक्की करायचंय. आम्ही बसमध्येच नियोजन केलं आणि त्यावेळेस श्री गुरुदेव दत्त गट हा आम्ही 2022-23 फार्मर कप स्पर्धेमध्ये उतरवला. श्री गुरुदेव दत्त गट हा फार्मर कप मध्ये उतरला आणि तालुक्यातल्या सर्व पुरुष गटांना मागे टाकत या गटाने मैदान गाजवलं. तालुका आहे सिन्नर, गाव आहे मने गाव आणि गट आहे श्री गुरुदेव दत्त शेतकरी गट. जेव्हा आमचं नाव आणि तालुक्याचं नाव आलं एवढा आनंद झाला महिलांना की असं गगनात मावे नाही हे वाटलं आम्हाला. तालुक्यात अभूतपूर्व कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या या 30 महिलांना घरादाराच्या साऱ्या वेशी ओलांडून महाराष्ट्राच्या नकाशावर नेऊन पोहोचवण्यामागे हात होता शोभाताई भालेराव या एका ऊर्जेच्या अखंड झऱ्याचा. आम्हाला चुलीपासून दुसरी म्हणजे शेत आणि घर एवढं याच्या व्यतिरिक्त काहीच माहीत नव्हतं. आज ते सर्व मॅडममुळे आमचं साध्य झालंय. तालुकास्तरीय बक्षीस त्यांच्यामुळेच आम्ही मिळवलंय. एक आत्मविश्वास जिद्द निर्माण झाली. महिलांना एक नवा आत्मविश्वास मिळवून देणाऱ्या शोभाताईंमध्ये ही निस्वार्थ तळमळ, ही जिद्द आली तरी कुठून. माझ्या मायरी शेती होती, शेती तर माझे आई वडील करायचे. कालांतराने घरची परिस्थिती थोडी बिघडत गेली आणि बिघडत गेल्यानंतर वडील माझे सालानिक दुसऱ्यांच्या शेतात कष्ट करायला लागले. आणि त्यानंतर शिक्षणाला पैसा कमी पडू नये, आई विड्या बांधायची, या गोष्टी करत असताना मी त्या परिस्थितीतून गेलेली होते सर. कुठेतरी जो मधला गॅप होता तो भरण्याचं काम या महिलांच्या माध्यमातून मी करते. आज माझी या गावामध्ये जमीन नाहीये, पण माझं माहेरचं माहेरपण मी या गावामध्ये जगते. स्वतः व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या या कृषी कन्येने महिलांना एकत्र करत मागच्या वर्षी मने गावचं शिवार फुलवून दाखवलं. आणि यावर्षी जेव्हा पुन्हा फार्मर कप स्पर्धा आली तेव्हा ही रणरागिणी पुन्हा एकदा पदर खोचून तयार झाली.
मी महिलांना भाषणामध्ये बोलले का तुम्ही देखील या स्पर्धेत उतरणार आहे का नाही, कारण की आतापर्यंत 23-24 ला फार्मकप स्पर्धा सुरू होतीये, तर सगळ्याजणी जोमाने म्हटले हा मॅडम आम्ही देखील उतरणार आहोत। त्या स्वतःहून आमच्यापर्यंत आल्या आणि आमच्यामध्ये इतकी जिद्द निर्माण केली त्यांनी पहिल्याच की आम्ही आजही आमच्यामध्ये पूर्ण जिद्द आहे की आम्ही बक्षीस जिंकूच शकू। शोभाताईंच्या पुढाकारातून यंदा मने गावात 3 नवीन महिला गट तयार झाले आहेत आणि या गटांची घोडदौड जोरात सुरू आहे। या वर्षी आमच्या गावात किमान 60-70 महिला याच्यात उपस्थित झाल्या आणि याच्यातून आमच्या प्रत्येक कुटुंबाचा खूप चांगला विकास होईल। मला सगळे माझ्या महिला म्हणतात मॅडम तुमच्यामुळे, नाही मी त्यांना सांगते हे माझ्यामुळे नाही हे तुमच्यामुळे, का त्यांच्या सपोर्टमुळे त्यांच्या आत्मविश्वासामुळे त्या जे माझ्यावर विश्वास ठेवतात या विश्वासामुळे सगळ्या गोष्टी करू शकते, अन्यथा व्हाल्वर मॅडम काहीच करू शकत नाही। शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतीशी काय नातं असायला पाहिजे हे त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला कळतं। ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत, तुम्ही पाहता तुफान आलया। दोस्तो आता पाहूया मातीशी नाळ घट्ट जोडून असलेल्या एका खऱ्या खुऱ्या मातीतल्या माणसाची खरी खुरी कहाणी। माती म्हणजे शेतीचा जीव की प्राण, मातीतूनच तर सगळं उगवतं। अशा या मातीची वेळोवेळी चौकशी करून परीक्षण करून तिला हवं नको ते खत पाणी बघणं हे शेतकऱ्यांचं परम कर्तव्यच आहे। पण मागच्या वर्षी माती परीक्षणाच्या या कामाने वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नाकी न आणले होते। त्यांना जे रिपोर्ट्स आले होते ते मुख्यतः इंग्रजी भाषेमध्ये होते किंवा समजायला ते कठीण होते, त्यामुळे त्यांना ते समजतच नव्हता आणि कोणी त्याला ते समजूनच सांगितले नाहीत, त्यामुळे एवढा मेहनतीने माती नमुना काढून आणि तपासून सुद्धा त्याचा फायदा काहीच झाला नाही। ही समस्या सोडवण्यासाठी मग यावर्षी फार्मर कपच्या शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधला सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राशी। तिथे गजानन सरची आम्ही त्यावेळेस भेट घेतली, म्हटलं गावकरी तर उत्साही आहेत माती परीक्षणासाठी, पण त्याच्या 2 अडचणी आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत आणि रिपोर्ट जर मिळाले आम्हाला ते कोणी समजावून शकत नाही। गजानन भाऊंनी मग स्वतः हा विडा उचलला। शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये तुम्ही मृदा आरोग्य पत्रिका समजून सांगण्याचं काम कुठंतरी बाकी होतं आणि ते मला फार प्रकर्षानं जाणवत होतं या 2016 पासून, आणि आता आपल्याला संधी मिळालेली आहे की त्या शेतकऱ्यांसाठी आपण काही करू शकतो। मग त्यांनी सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा, मी प्रत्येक गटासोबत येऊन प्रत्येक शेतकऱ्याचा नम्रतेने समजावून सांगतो। आपली सरकारी नोकरी दररोज इमाने इदबारे करून मग गजानन भाऊ निघू लागले आपल्या दुसऱ्या शिफ्टसाठी। गजानन भाऊंच्या रूपाने माती परीक्षणाची एक चालती बोलती लॅबच गावागावात पोहोचू लागली। सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की त्यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भाषेत समजावून सांगितलं, कारण की तांत्रिक भाषा ही खूप किचकट असतं आणि ती शेतकऱ्यांच्या डोक्याच्या बाहेरची असतं। जर आम्हाला रिपोर्ट जर हाती आला असता तर आम्हाला एवढं कळलंच नसतं, कारण की आतापर्यंत याची माहिती नव्हतीच आम्हाला। पण इथे आता वेगळं झालेलं आहे, जो खरंच मातीचा देव आहे तो आमच्यापर्यंत आलेला आहे। शेतकऱ्यांनी मिळवलेल्या या ज्ञानाचा प्रत्यक्ष फायदा त्यांनाही झाला आणि शेतातल्या मातीलाही। जवळपास 5-5 हजार रुपयांनी शेतकऱ्याची एका एकराची बचत झाली आहे, हा एक खूप मोठा फायदा झाला। आणि आमच्या जमिनीला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आम्ही देणार आहे, त्याच्याने ती पण आम्हाला खूप भरघोस देईल याची आम्हाला आशा आहे। गजानन भाऊंच्या रूपाने शेतकऱ्यांना एक नवीन जीवलग मित्र भेटलाय। ते सर शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतीशी काय नातं असायला पाहिजे हे त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला कळतं। फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर त्यांचे सहकारी आणि कुटुंबियांनाही त्यांचा सार्थ अभिमान आहे। मला यांचा अभिमान वाटतो, कारण की या सारखं म्हणजे त्यांचं जे काम आहे ते खरोखर आदर्श असं काम आहे। नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच आहे। आपल्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला, याच्या कुठंतरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटत। वा, एवढी इच्छाशक्ती, एवढी तळमळ, एवढी एनर्जी तुमच्यात कुठून येते मला ठाऊक नाही, पण खरंच सलाम आहे तुम्हाला। दोस्तो गजानन भाऊंप्रमाणेच महाराष्ट्रभर अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच तंत्रज्ञ आहेत जे अगदी जीव ओतून फार्मर कपच्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करतायत। जसं तासगावचे मृदा शास्त्रज्ञ शैलेश पाटील हे सुद्धा गावोगावी जाऊन माती परीक्षणासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत। मंगरुळपीर तालुक्यातले शत्रुघ्न ठाकरे
हे शेती शाळेचा प्रसार करत शेतकऱ्यांना डिजिटल शेती शाळेला हजेरी लावण्यास प्रोत्साहित करत आहेत. क्या बात आहे शत्रुघ्न जी, या अशा निस्वार्थ उत्साही कळकळीच्या लोकांमुळेच फार्मर कपची चळवळ खूप मोठी लोकचळवळ होईल याचा विश्वास वाटतो. तुम्हा सर्वांचे आभार. चला आता पाहूया फार्मर कपच्या झटपट बातम्या. फुलंब्री तालुक्यातील महाल किनोळा या गावच्या जय मल्हार महिला शेतकरी गटाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं. इतकंच नाही तर या शाळेच्या प्रांगणात गटातील सदस्यांनी वृक्षारोपणही केलं. नंदुरबार तालुक्यातील न्याहली गावच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटाने 1000 लिटर दशपर्णी अर्क केला. एवढंच नाही तर गावातील पुरुषांच्या कृषीराज शेतकरी गटाला 100 लिटर दशपर्णी अर्क त्यांनी भेट म्हणून दिला. खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव इथल्या आई जिजाऊ महिला शेतकरी गटाने कीड नियंत्रणासाठी आवश्यक असे सापळापीक असणाऱ्या झेंडूची रोपे स्वतः तयार करून आजूबाजूच्या 12 गटांना प्रत्येकी 200 रोपांचं वाटप केलं. या गटाचं नाव तालुक्यात गाजतंय. कारंजा लाड तालुक्यातील जयपूर गावचे गावकरी तसेच विजयपथ आणि प्रगती महिला शेतकरी गटातील सर्व सदस्य अशा 41 लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केलाय. दिशा इंटरनॅशनल, आय बँक फाउंडेशन आणि गो ग्रीन फाउंडेशन या संस्थांच्या मदतीने हे शक्य झालं. दोनद बुद्रुक येथील बलराम शेतकरी गट पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गटाने तब्बल 2600 लिटर दशपर्णी अर्क तयार केला. एवढंच नाही तर दशपर्णी अर्काचं महत्व गावातील इतरही शेतकऱ्यांना कळावं या भावनेतून बैलगाड्या सजवून गावात जंगी रॅली काढली आणि 300 लिटर दशपर्णी अर्काचं मोफत वाटपही केलं. वा, या शेताने लढा लाविला असा असा की या शेताने लढा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. निसर्गकवी रानकवी पद्मश्री कविवर्य श्री नाधो महानोर यांच्या यावेळी एका शेतकऱ्याचं आयुष्य जगून त्या संपूर्ण आयुष्याचीच हिरवीगार कविता करणाऱ्या आणि तो हिरवा शब्द बनणाऱ्या या महान कवीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या एपिसोडची सांगता करूया. चांगुलपणाची ही नदी अशीच वाहत राहणार आहे. हा प्रवास खूप लांबवरचा आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अनेक प्रेमाच्या ओल्याची गोष्टी घेऊन आणि नादो महानोरांच्या ओळींनीच शेवट करूया की या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनही चैतन्य गावे. कोणती स्वप्ने अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. क्या बात आहे नादो महानोर, या कविता हे सगळं आपल्यासोबत असेलच, ते कुठेही जाणार नाही. भेटूया पुढच्या भागात. तुफान आलं या.